वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या श्री गाडगे महाराज गौरक्षण संस्था मूर्तिजापूर येथे परिसरातील अंध अपंग कुष्ठरोगी गोरगरीब वृद्ध मायबापांची दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेच्या सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संचालक सागर देशमुख यांच्या पुढाकाराने आयोजित या सेवाभावी उपक्रमाला काकड्या आरती व हरिनामाचा गजरात सुरुवात करण्यात आली. दरम्यान दानवीर नितीन दळवी यांच्या सहकार्यातून व मान्यवरांच्या उपस्थितीत गोरगरीब कुष्ठरोगी अंध अपंग वृद्ध मायबापांना सुंदर सुवासी कुटणे लावून अभंग स्नान औक्षण व कपडे भेट देऊन त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आलाय. यानंतर नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार बापूसाहेब देशमुख यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा गजर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. प्रामुख्याने अभिनव अशा गोरगरीब दीनदुबळ्यांच्या दिवाळी सोहळ्याकरिता आमदार हरीश पिंपळे, सुभाष दुर्डेरीचे संचालक प्रशांत हजारी, अशोक बठेजा, सच्चिदानंद मालाणी, कमल कटलरीचे संचालक अग्रवाल आदी दानशूर मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला आमदार हरीश पिंपळे, बबन दाभेराव, कमलाकर गावंडे, अशोक बठेजा, प्रशांत हजारी, व्यवस्थापक प्रशांत देशमुख, संचालक कुणाल देशमुख, प्रवीण देशमुख, प्राध्यापक रविराज देशमुख, संचालक गजानन देशमुख, मुख्याध्यापक भुगल आदी मान्यवर उपस्थित होते. सरतेशेवटी संचालक सागर देशमुख यांनी उपस्थित सर्व दानशूर मंडळींचे यावेळी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.